अमरावती लोकसभा निवडणूक निकाल घोषित केल्यानंतर शहरात काढण्यात आलेल्या विजयी रॅली दरम्यान काही समाज कंटकांनी विभीतच हातवारे करून अश्लील कृत्य केल्याचा आता युवा स्वाभिमान पक्षाचे शेकडो महिलांनी निषेध व्यक्त केलाय. 7 जून रोजी पोलीस आयुक्त रेड्डी यांना निवेदन सादर करून कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात काँग्रेसचे बळवंत वानखडे हे विजयी झाले. अशात वेगवेगळ्या ठिकाणी विजय रॅली तसेच जल्लोष व्यक्त करण्यात आला. या जल्लोषादरम्यान राजकमल चौक येथे काही युवकांनी अश्लील हातवारे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गंभीर दखल घेत कोतवाली पोलिसांनी 7 आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली. अशात आता 7 जून रोजी दुपारी पुन्हा युवा स्वाभिमान पक्षाच्या शेकडो महिला पोलीस आयुक्त कार्यालयात धडक देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. यात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन सादर करण्यात आले. घटनेत सहभागी असलेल्या आणखी आरोपींना अटक करण्यात यावी, यासोबतच त्यांच्यावर 354 गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्या महिलांनी केली.